आज मंदिराची दार बंद आहे, त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करत असताना भक्तिभावाने श्रद्धेने जनतेने कुठं माथा टेकायचा ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अनेक निवेदनं उद्धव ठाकरेंना दिली गेली, परंतु सरकारचं ह्या विषयाच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नाशिक नगरीमधल्या सगळ्या साधू महंतांना बरोबर घेऊन पवित्र अशा रामकुंडावरती आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे, हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे। आशा करतो की 8 दिवसामध्ये श्रद्धेने भावभक्तीने उद्धव ठाकरेंना कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडून ते मंदिरं उघडण्याचा निर्णय करतील, अन्यथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळी भक्तगण जनता साधू महंत ह्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन उभं करतील आणि आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो।